हा व्हिडिओ बघा, हे सगळे पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत, तरी ते गणिताचे पाढे कसे फाडफाड बोलत आहेत। ही कमाल आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची। ऐकून आश्चर्य वाटलं ना, जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी इतके हुशार कसे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच। खरी कमाल आहे ती या शाळेतल्या शिक्षकांची। त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आणि गणिताचे पाढे विद्यार्थ्यांचे अगदी तोंडपाठ झालेत। आता आम्हाला तुमची उत्सुकता अजून वाढवायची नाहीये। ही कमाल आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा गावातल्या शाळेतली। या शाळेत विद्यार्थ्यांना रोज संगीताच्या तालावर गणिताचे पाढे शिकवले जातात। विविध गाण्यांच्या चालीवर विद्यार्थी पाढे म्हणतात। मनोरंजनातून शिक्षण असा हा अभिनव उपक्रम आहे। आम्ही परिपाठाच्या वेळेस संगीतमय पाढे नियमित घेतो। त्या पाढ्यांचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना, सर्व 1 ते 4 विद्यार्थ्यांना पाढ्यांचा सराव व्हावा आणि त्या सरावातून विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर होऊन जातात आणि त्या पाढ्यांमुळे गणित विषय त्यांना अतिशय सोपा जातो। या उद्देशाने आम्ही दैनिक परिपाठामध्ये पाढे संगीतमय पाढे घेत असतो। गणित हा विषय विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटतो। पारंपरिक पद्धतीनं गणित शिकवलं तर विद्यार्थी लक्ष देत नाहीत। आजकाल मुलं यूट्यूबवर गाणी पाहतात, ती गाणी मुलांच्या सहज पाठ होतात। हेच लक्षात घेऊन शिक्षकांनी संगीताच्या तालावर पाढे शिकवण्याचा निर्णय घेतला। त्याचे चांगले परिणाम दिसून आलेत। आमच्या शाळेमध्ये गणिताविषयी जे संगीतमय पाढे आम्ही राबवत आहोत, मुळात गणित हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे। शाळे जीवन असो किंवा व्यावहारिक आयुष्याच्या शेवटपर्यंत व्यवहारामध्ये गणित खूप महत्त्वाचं आहे। आणि मग गणिताची जी संकल्पना आहे किंवा ज्या भीती मुलांमध्ये आहे ती क्लिअर व्हावी यासाठी छोटछोट्या युक्त्या असतील किंवा पाढे असतील, हे पाठ करणं, युक्त्या पाठ करणं, म्हणजे ट्रिक्स वापरून विद्यार्थी गणित सोडवू शकतील, त्यांची गणिताविषयी जी भीती दूर व्हावी यासाठी आम्ही सदर उपक्रम राबवतो। सुरुवातीला आम्ही तारखेनुसार पाढे घेतले, जी तारीख असेल त्या तारखेपासूनचा पाढा म्हटला जायचा। मग वर्ग पहिली असेल किंवा वर्ग चौथीपर्यंतचे, प्रत्येक वर्गाला तारखेनुसार पाढा दिला जायचा आणि तारखेनुसार विद्यार्थी पाढे पाठ करून यायचे आणि हळूहळू त्यांच्या मनामधली ही भीती दूर होत गेली। आणि आता आम्ही संगीतमय पाढे घेतोय, कारण की याचं कारण असं आहे, पारंपरिक पद्धतीने जर गणिताचा पाढा पाठ करायचा म्हटलं तर मुलं कंटाळतात, पण तोच जर लाऊडस्पीकरवर आपण संगीतमय पाढे लावले तर मुलं थोडंसं त्यांचं मनोरंजन होतं आणि मनोरंजनातूनच पाढे पाठवतात। जसं मुलांचं एखाद्या पिक्चरचं गाणं असेल किंवा एखादं बडबड गीत असेल, जसं ते लवकर यूट्यूबवर ऐकून ऐकून पाठवून जातं किंवा टीव्हीवर ऐकून पाठवतं, त्याचप्रमाणे हे संगीतमय पाढे ऐकून ऐकून मुलं आपापसातच गुणगुणतात आणि त्या माध्यमातून हे पाढे पाठवतात। आणि एकदा पाढे पाठ झाले की तुमचा गुणाकार असेल, भागाकार असेल, ह्या गणितीय संकल्पना किंवा क्रिया या अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सोडवता येतात। खडकदेवळा गावातल्या शाळेने राबवलेली आनंददायी शिक्षणाची ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की कमेंट करा। जळगावहून प्रशांत बदाणे, लोकमत।